संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंगोलिया आणि जपानच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होणार आहेत। भारतीय संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच मंगोलिया दौरा असेल। उभय देशांमधील संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल। या दौऱ्यादरम्यान सिंह मंगोलियाचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल सैखन बायर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। तसंच मंगोलियाचे राष्ट्रपती मिस्टर यू सुरेख सुख यांची सुद्धा भेट घेणार आहेत। मंगोलिया आणि जपानच्या दौऱ्यादरम्यान संरक्षण सहकार्य बळकट करून प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं राजनाथ सिंह यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितलं। जपानसोबत मैत्री आणि भागीदारी वाढवण्याकरता दौरा करणार असून टोकियोत होणाऱ्या 22 मंत्रिस्तरीय संवादात सहभागी होणार असल्याची माहिती सुद्धा सिंह यांनी दिली।